गुड मॉर्निंग. आज आपण एसएमचा पुढचा पार्ट घेण्यापूर्वी सांगेन की कालच्या लेक्चरला आपल्याला थोडा इंटरनेटचा प्रॉब्लेम झाला, त्यामुळे आपल्याला पर्यायाने थांबावं लागलं होतं. कारण बऱ्याचदा असं होतं की शेवट होतो लेक्चरचा पण तुम्हाला इथे थांबतोय हे सांगण्याच्या अगोदरच नेट जातं कधी कधी, तर तेवढं असं तुम्ही समजून घ्यायचंय. कालचा लेक्चर आपण पुढे कंटिन्यू करण्यापूर्वी मी कालच्या ज्या काही प्राइसिंग स्ट्रॅटेजीज तुम्हाला सांगितल्या त्या पुन्हा एकदा रिवाइज करेन. बिलो कॉस्ट प्राइसिंग स्ट्रॅटेजी पाहिली, प्राइसिंग ऍज पर कस्टमर्स ऍबिलिटी टू पे, त्यानंतर प्राइसिंग अबाव द लीडर्स, प्राइसिंग बिलो द लीडर्स, वन प्राइस पॉलिसी, व्हेरिएबल प्राइस पॉलिसी, टार्गेट ओरिएंटेड प्राइसिंग आणि सायकोलॉजिकल प्राइसिंग. आपण इथे एक पर्यंत पाहिल्या, तर आठ ज्या काही स्ट्रॅटेजीज आहेत, टोटल 8 स्ट्रॅटेजीज आपण काल स्टडी केलेल्या आहेत, त्या तुम्हाला समजल्या असतील असं मी इमॅजिन करून आता पुढे आपण जातोय प्राइसिंग ऑब्जेक्टिव्ह वर. आता तुम्हाला स्क्रीनवर जे काही दिसतंय की आपले मुळात प्राइसिंग ऑब्जेक्टिव्ह काय असतात, की सपोज मी एखाद्या प्रोडक्टची प्राइस जेव्हा ठरवते तेव्हा माझा त्यामागचा हेतू काय आहे, माझा ऑब्जेक्ट काय आहे. तर त्यामध्ये त्यांनी फर्स्ट थिंग सांगितली की सर्वायवल हा माझा ऑब्जेक्ट असू शकतो, की मला मार्केटमध्ये सर्वाईव्ह करायचंय, मार्केटमध्ये टिकून राहणं खूप गरजेचं आहे बघा. आणि ते टिकून राहण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, की त्या पद्धतीच्या प्राइसेस आपल्या असतील तर कस्टमर आपल्याला काय करेल, डिमांड करेल आपल्या प्रोडक्टला. मग त्यामध्ये त्यांनी हे सांगितलंय, कंपनी युजेस दिस ऑब्जेक्टिव्ह इन द मार्केट व्हेन देअर इज टू मच कॉम्पिटिशन इन द मार्केट. म्हणजे कॉम्पिटिशन खूप आहे तुमच्या प्रोडक्ट, ऍज सिमिलर प्रोडक्ट तुमच्या सारखेच मार्केटमध्ये आहेत, ते मार्केटची लीडरशिप दुसऱ्याच कोणाकडे तरी आहे. अशा केसमध्ये मला माझा प्रोडक्ट टिकून ठेवायचा असेल तर मग मला प्राइसिंग ऑब्जेक्टिव्ह काहीतरी ठेवणं खूप गरजेचं असतं. व्हेन द कन्झ्युमर वॉन्ट्स गो ऑन चेंजिंग, म्हणजे काय की जेव्हा चेंज ची गरज असते कस्टमरला आणि तरी मला माझा प्रोडक्ट टिकून ठेवायचंय, सर्वाइव्ह करायचंय, अशा केसमध्ये एक ऑब्जेक्टिव्ह ठरवले जातात. व्हेन देअर इज प्रॉब्लेम ऑफ ओव्हर कॅपॅसिटी, म्हणजे कॅपॅसिटी पेक्षा जास्त तुम्हाला जर सप्लाय करावा लागत असेल, किंवा त्यानंतर सांगितलंय ड्युरिंग रिसेशन दॅट इज व्हेन मोस्ट कन्झ्युमर्स हॅव लेस मनी टू स्पेंड, म्हणजे कन्झ्युमर्स कडे ते एबल नाही आहेत असं आपण म्हणू शकतो इथे. जसं की फॉर एक्झाम्पल त्यांच्याकडे इकॉनॉमिक सोर्स कमी आहे, म्हणजे जसं की आता मार्केटची आत्ताची जी सिच्युएशन आहे बघा, तर त्यामध्ये त्यांच्याकडे पैसा अवेलेबलच नाहीये की ते खर्च करू शकतील. मग माझं त्यासाठी प्राइस कशी असली पाहिजे? आता सध्या आपण जे काही खरेदी करतोय, परचेसिंग जे करतोय, ते कसं आहे की फार गरजेच्या वस्तू घेतोय आपण. एक्स्ट्रा जे काही आतापर्यंत एक्सपेन्सेस होते आपले, शॉपिंगला गेलं की आपण अनवॉन्टेड गोष्टी घेऊन येत होतो आवडल्या म्हणून, पण आता तसं नाहीये कारण कस्टमरची कंडिशन तशी राहिलेली आहे. जो आपल्याकडे कोविड-19 हे आलेलं आहे व्हायरस, आपल्याकडे जो आलेला आहे कोरोना व्हायरस, त्यामुळे कस्टमर खूप प्रॉब्लेम्स फेस करतोय. आणि अशा केसमध्ये काय होतं की ऑब्जेक्टिव्ह काही कंपनीचे असतील तर ते आपल्याला काय होतात, फायदेशीर ठरतात. कुठले प्रोडक्ट आपण कमीत कमी प्राइस मध्ये अवेलेबल करू शकतो त्याच प्रोडक्टची डिमांड कस्टमर करतात. सर्वायवल इज मोर इम्पॉर्टंट दॅन प्रॉफिट, म्हणजे टिकून राहणं फार महत्वाचं आहे बघा. प्रॉफिट मध्ये राहणं हा त्या पुढचा पार्ट येतो. जसं की अगर मेरा प्रोडक्ट आहे, अभी मुझे मार्केट में क्या करना है, सर्वाइव करना है, तो यहाँ पे प्रॉफिट के बारे में हम लोग बाद में सोचते हैं. पहले तो हमें रुकना है उसमें, उस प्रोसेस में रहना है, टिके रहना है. तो यहाँ पे क्या करना पड़ेगा कि हमें सर्वाइवल के लिए कुछ ऑब्जेक्टिव्स की जरूरत पड़ेगी. तो सर्वाइवल इज शॉर्ट टर्म ऑब्जेक्टिव, कंपनी कैन नॉट यूज दिस ऑब्जेक्टिव इन द लॉन्ग रन. म्हणजे विदाउट प्रॉफिट तुम्ही फार काळ नाही राहू शकणार. कुठलीही कंपनी असेल तर ती बिझनेस कशासाठी करते, की फक्त मार्केटमध्ये सर्वाइव्ह करण्यासाठी करते का? तर नाही. म्हणून हा शॉर्ट टाइम पिरियड साठी सर्वाइवल हा पार्ट आहे, त्याचं मेन ऑब्जेक्ट हे आहे सर्वाइवल करणं. सेकंड थिंग आहे प्रॉफिट मॅक्झिमायझेशन. आता इथे मला काय करायचंय की प्रॉफिट मॅक्झिमाइज करायचं आहे. प्राइसिंग ऑब्जेक्टिव्ह माझं दुसरं काय, मी सपोज 10 रुपीजला एखादा प्रोडक्ट सेल करते
आणि कंटिन्युअसली मी लॉंग टर्म पर्यंत फक्त 10 रुपीज प्राइस ठेवणार आहे का? नाही ठेवणार. मग मला त्यामध्ये काहीतरी मॅक्झिमाइज करायचंय, इन्क्रीज करायचंय माझं प्रॉफिट, तर मी 2 रुपीज 3 रुपीज काय करेल, आणखी एक्स्ट्रा करेल प्राइस. पण ह्या सगळ्या प्राइसिंग स्ट्रॅटेजीज आपण ज्या काही शिकलो आतापर्यंत मागच्या लेक्चरला, तर इथे माझं ऑब्जेक्टिव्ह प्राइसिंग काय आहे, म्हणजे प्राइस ठरवण्यामागचा मेन ऑब्जेक्ट काय आहे, तर प्रॉफिट मॅक्झिमायझेशन. बाय फिक्सिंग हाय प्राइस सो इव्हन इफ लेस प्रोडक्ट्स आर सोल्ड, कमी प्रोडक्ट सेल होतील पण जास्त प्रॉफिट मिळेल कंपनीला, दे विल अर्न हाय प्रॉफिट. ओके. सेकंड थिंग, बाय फिक्सिंग लो प्राइस दिस विल रिझल्ट इन हायर सेल्स. म्हणजे जेव्हा लो प्राइसचे प्रोडक्ट असतात बघा मार्केटमध्ये, काय होतं तिथे की तुमचं सेल्स हाय होतो आणि हाय प्रॉफिट मिळते इथे तुम्हाला. लक्षात येत आहे? म्हणजे दोन्ही पद्धतीने तुम्हाला सेलिंग केलं, तर हाय प्राइस असेल तर प्रोडक्टचं सेल कमी असतं, म्हणजे एक्सपेन्सिव्ह प्रोडक्ट. आता सपोज तुम्ही इमॅजिन करा ना, टीव्ही, रेफ्रिजरेटर, एअर कंडिशनर यांच्या प्राइसेस खूप हाय आहे, मग असे प्रोडक्ट आपण रोजच्या रोज याच्यासाठी घेतो का? तर नाही. फार असे म्हणजे दिवाळी ऑफर वगैरे वगैरे असे, म्हणजे काही ठराविक पर्टिक्युलर टाइम पिरियड मध्ये याचा सेल असतो. आणि लेस सेलिंग जरी होत असेल तरी सुद्धा त्याची प्राइस हाय असल्या कारणाने काय होतं, प्रॉफिट आपल्याला तिथे मिळतं. प्लस लो प्राइसेस आपण सेट केल्या काही एफ एम सी जीचे प्रोडक्ट आहेत, तर त्याचा सेल डेली खूपच जास्तीचा असतो, त्यामुळे हायर प्रॉफिट तिथेही मिळत जातं. ओके ना. आता फाईट कॉम्पिटिशन, कॉम्पिटिशनला फाईट करायची प्राइसिंग ऑब्जेक्टिव्ह ते पण आहे. कॉम्पिटिटर्स कुठल्या स्ट्रॅटेजी अप्लाय करतो, मग माझ्या कंपनीने काय केलं पाहिजे, मग त्यामध्ये ते काय करतात, सीझनल अशा काही ऑफर्स कंपनी प्रोव्हाइड करते. जसं त्यांनी सांगितलं, मेनी कंपनीज यूज दीज ऑब्जेक्टिव्ह ड्युरिंग दिवाळी अँड क्रिसमस सीझन्स, दे ऑफर व्हेरी बिग डिस्काउंट टू अट्रॅक्ट कस्टमर. प्राइसिंग ऑब्जेक्टिव्ह ठेवणं म्हणजे काय, तर कॉम्पिटिशन मध्ये टिकून राहणं, आणि त्यासाठी आपण अशा वेगवेगळ्या दिवाळी किंवा ख्रिसमस ऑफर्स किंवा ईद साठी काही ऑफर्स दिल्या जातात आणि त्या पद्धतीने आपण सेलिंग करतो. प्रिव्हेंटिंग न्यू एंट्री, आता जे काही नवीन एंटर होणारे प्रोडक्ट आहे, द कंपनी फिक्सेस व्हेरी लो प्राइस फॉर दॅट प्रोडक्ट. म्हणजे काय, दिस इज डन टू प्रिव्हेल न्यू कंपनीज फ्रॉम एंटरिंग द मार्केट. म्हणजे तुमची लो प्राइस आहे, अशा केसमध्ये एखादा जर नवीन कोणी एंटर करत असेल मार्केटमध्ये प्रोडक्ट किंवा कंपनी, तर त्यांच्यासाठी काय केलं जातं, म्हणजे आपण काळजी घेतो की त्या प्रोडक्टला कस्टमरला हे लाईक करू नये, म्हणून आपलेच प्रोडक्टचे प्राइस आपण लो ठेवतो. म्हणजे प्राइस ऑब्जेक्टिव्ह मध्ये हाय पार्ट येतो. आता सपोज त्यांनी काय सांगितलंय पुढे, दिस ऑब्जेक्टिव्ह इज यूज बाय बिग कंपनीज. ज्या काही बिग कंपनीज आहेत ना, त्या कॉम्पिटिशनला फाईट करण्यासाठी अशा पद्धतीच्या स्ट्रॅटेजीज अप्लाय करतात. आणि त्यामध्ये मोस्टली त्यांनी सांगितलं, न्यू कंपनीज कॅन नॉट अफोर्ड टू सेल देअर प्रोडक्ट ऍट सच अ लो प्राइस, सो बिग कंपनीज कॅन मिनिमाइज बाय युझिंग दिस ऑब्जेक्टिव्स. म्हणजे शक्यतो ते युज करतात पण मेनी टाइम्स नाही करणार आहेत, कारण ते त्या अवॉइड करतील, मिनिमाइज करतील अशा पद्धतीचे ऑब्जेक्टिव्ह ठेवणं. कारण त्यांना त्यांचं जे सेलिंग आहे प्रोडक्टचं ते कसं करायचं, की लो प्राइसला ते डेली करणार नाहीये, फक्त कॉम्पिटिशनचा पिरियड जो आहे किंवा नवीन कोणी एंटर होत आहे तर त्या नवीन कंपनीला रोखण्यासाठी काय करतील, काळजी घेतील आणि त्यावेळेस अशा पद्धतीच्या प्राइसिंग ऑब्जेक्टिव्ह ह्या बिग कंपनीज ठेवतील. ओके ना. नेक्स्ट थिंग आहे मार्केट स्कीमिंग. आता मार्केट स्कीमिंग हा पार्ट काय आहे बघा, की प्राइसिंग ऑब्जेक्टिव्ह मध्ये आहे, ऑब्जेक्टिव्ह इज यूज फॉर कम्प्लिटली न्यू प्रोडक्ट. When product is first introduced in the market, its initial demand is very high. तुम्हालाही माहिती आहे की फर्स्ट इंट्रोडक्शन स्टेजला जेव्हा नवीन प्रोडक्टची सोबत काही स्कीम असेल तर काय होणार आहे की भरपूर जास्त कस्टमर लाईक करेल, बरोबर की नाही. त्यामध्ये सांगितलंय की बट आफ्टर द सेम टाइम अदर कंपनी स्टार्ट सेलिंग द सेम प्रोडक्ट सो इट्स डिमांड कम्स डाऊन अँड सो द प्राइसेस ऑल्सो कम डाऊन. म्हणजे काय की इथे तुम्हाला जेव्हा इनिशियल डिमांड खूप हाय असते इंट्रोडक्शन स्टेजला, त्यानंतर जेव्हा आणखी ज्या काही बाकीच्या कंपनीज आहेत त्या काय करतात की मार्केटमध्ये येऊन पुन्हा त्यांचं सेलिंग सेम प्रोडक्टचं सुरू करतात, तेव्हा आपल्याला इथे काय लक्षात येईल की प्राइसेस आपल्याला काय करावे लागतात, पुन्हा लो करावे लागतात. म्हणजे इथे काय होतं की इनिशियल डिमांड जरी हाय असेल
तरी सुद्धा सेम सिमिलर प्रोडक्ट जेव्हा दुसऱ्या मार्केटमध्ये येतो तेव्हा आपली प्राइस आपल्याला पुन्हा लो करावी लागते, डिमांड लो होते. तर अशा केसमध्ये ही मार्केट स्कीमिंग अशा पद्धतीची आपल्याला काय करावी लागेल, प्राइसिंग ऑब्जेक्टिव्ह ठेवावे लागतील, स्कीम्स ठेवावे लागतील. ओके ना, मार्केट पेनिट्रेशन हा जो पार्ट आहे हा सुद्धा प्राइसिंग ऑब्जेक्टिव्हचा एक पार्ट आहे. दिस ऑब्जेक्टिव्ह इज एक्झॅक्टली अपोजिट द मार्केट स्कीमिंग ऑब्जेक्टिव्ह. आता त्यामध्ये मार्केट स्कीम पेक्षा हे पेनिट्रेशन डिफरंट का आहे, तर प्रोडक्ट इज फर्स्ट इंट्रोड्यूस इन द मार्केट, कंपनी फिक्सेस व्हेरी लो प्राइसेस. पेनिट्रेशन करणं म्हणजे काय, की त्या मार्केटमध्ये एंट्री करणं. एंट्री करायची असेल तर लो प्राइस ने करा, म्हणजे जेणेकरून तुम्ही सर्व्हाइव्ह करू शकाल, त्या मार्केटमध्ये टिकून राहू शकाल. दिस विल इन्क्रीज द डिमांड फॉर द प्रोडक्ट अँड सो द कंपनी कॅप्चर द मार्केट. डिमांड ऑटोमॅटिक वाढते कारण आपल्यासारखे कस्टमर मार्केटमध्ये ऑलरेडी आहेतच. ओके ना, जे तुमच्या हे लक्षात येईल की इथे आपल्याला मार्केट पेनिट्रेशन ही प्राइसिंग ऑब्जेक्टिव्ह आहेत आपले. आपल्याला कसं त्यामध्ये एंटर व्हायचंय आणि कसं सर्व्हाइव्ह करणार आहोत, त्यासाठी आपण काय केलं पाहिजे. दिस ऑब्जेक्टिव्ह इज यूज टू इन्क्रीज सेल्स अँड टू प्रिव्हेंट कॉम्पिटिटर्स फ्रॉम एंटरिंग द मार्केट. म्हणजे काय, की सेलिंग इन्क्रीज करायचं, कॉम्पिटिटर्सला कंट्रोल करायचं आणि मार्केटमध्ये एंट्री मिळवायची. म्हणजे मार्केट पेनिट्रेशन मध्ये असा प्रकार असेल. नेक्स्ट थिंग तुम्हाला सांगितली अर्ली कॅश रिकव्हरी. अर्ली कॅश रिकव्हरी मध्ये काय सांगितलंय बघा, इफ द कंपनी वॉन्ट्स टू सेल इट्स प्रोडक्ट अँड गेट इट्स कॅश क्विकली फ्रॉम कस्टमर्स. म्हणजे इथे तुम्हाला क्रेडिट वगैरे हा प्रकार आढळत नाही. हा एक तुमचा ऑब्जेक्टिव्ह असतो, प्राइसिंग रिलेटेड ऑब्जेक्टिव्ह. इट प्रोव्हाइड स्पेशल ऑफर्स अँड डिस्काउंट टू द कस्टमर बट इट डज नॉट गिव्ह क्रेडिट फॅसिलिटी टू द कस्टमर. म्हणजे ही अर्ली कॅश रिकव्हरी जी आहे ना, हे काही क्रेडिट वर वगैरे काही प्रोडक्ट सेल करणार नाही. हे डिस्काउंट देतील, स्पेशल ऑफर देतील, पण कॅश कशी घेतील, क्विक तुमच्याकडून कलेक्ट करतील. त्यामुळे इथे कॅश रिकव्हरी असा पार्ट सांगितला. म्हणजे 7 पॉइंट तरी तुम्हाला इथे समजलेले आहेत. खूप फास्ट आहे बघा, आपला सोशल मार्केटिंगचा जो सिलेबस आहे ना, तर तो फास्ट असल्या कारणाने आपण अगोदर सिलेबस वाईजच जाणार आहोत आणि मिनिमम तुम्हाला 7 पॉइंट ची अपेक्षा आहे जेव्हा तुम्ही पेपर मध्ये लिहिणार आहात. त्यामुळे मी जास्त एक्स्ट्रा पॉइंट घेण्याचा अवॉइड करते, कारण की खूप एक्स्ट्राच मटेरियल त्यांनी यामध्ये दिलेलं आहे. अगदी तुम्हाला गरजेचं वाटलं, तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा मी ते एक्सप्लेन करू शकते. एकदा सिलेबस संपला की बघा, तुम्हाला इथे लक्षात येईल की किती ऑब्जेक्टिव्ह आहेत आणि कन्फ्युज होण्याचे चान्सेस खूप आहेत, कारण प्रत्येक पॉइंटला ऑब्जेक्टिव्ह, प्रत्येक एका पार्टला काही आहेत, सब पॉइंट्स आहेत प्रत्येक एका पॉइंटला. मग त्यामुळे इतके सगळे पॉइंट्स काय होतात, मिक्स होतात. त्यामुळे मिनिमम तुम्ही पण करताना प्रिपरेशन 7 पॉइंट्स करायचे, त्याचं इंट्रोडक्शन, त्याची डेफिनेशन आणि 7 पॉइंट विथ डायग्राम, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित पेपर लिहिता येईल. ओके ना, तर इथे आता आपण प्राइसिंग ऑब्जेक्टिव्ह पण पाहिले. आता त्यानंतर आपल्याला 5A's हा क्वेश्चन खूप वेळा रिपीट होतो बघा. 5A's ऑफ डिस्ट्रीब्युशन ऑफ प्रोडक्ट इन सोशल मार्केटिंग. आता हे 5A's जसे 4 P's आहेत मार्केटिंगच्या, की प्राइस, प्लेस, प्रमोशन आणि प्रोडक्ट, अशा जे काही 4 P's एक्सप्लेन, मार्केटिंग मिक्स त्याला असं म्हणतात. आता हे 5 A's ऑफ डिस्ट्रीब्युशन ऑफ प्रोडक्ट इन सोशल मार्केटिंग. आता हे जे डिस्ट्रीब्युशन करतो प्रोडक्ट, त्यामध्ये 5 A's कुठले, तर पहिला A जो आहे तो आहे एक्सेप्टेबिलिटी. एक्सेप्टेबिलिटी कंपोनंट ऑफ द 5A मॉडेल सेज दॅट प्रोडक्ट ऑर सर्व्हिस ऑफरिंग मस्ट मीट ऑर एक्सेप्ट द नीड्स अँड एक्सपेक्टेशन्स ऑफ कस्टमर्स इन अ गिव्हन टार्गेट मार्केट. जसं आपण अगोदर शिकलो की नाही, सेगमेंटेशन केलं, ग्रुप तयार केले कस्टमरचे, त्यांचं जेंडर वाईज असतील किंवा त्यांच्या एज वाईज असतील, त्या पद्धतीने आपण काय केलं की ग्रुप तयार केले, वन बाय वन त्या सेगमेंटेशन नंतर त्या वन बाय वन एका ग्रुपला टार्गेट केलं. मग मी ज्या टार्गेट केलेलं आहे मार्केट, त्यांच्या नीड्स काय आहेत, त्यांचे एक्सपेक्टेशन काय आहेत, तर त्या पद्धतीचे प्रोडक्ट आणि सर्व्हिसेस मी जर त्यांना प्रोव्हाइड केले. सपोज इमेजिन करा, माझा जो टार्गेट केलेला कस्टमर आहे तो कोण आहे, की एज असणाऱ्या 25 to 30 एज असणाऱ्या फिमेल्स. त्या कशासाठी मी टार्गेट केलेलं आहे, की माझा प्रोडक्ट हे न्यूबॉर्न बेबीचा आहे, बरोबर ना.
जसं की जॉन्सन अँड जॉन्सनचे सोप्स माझे मी सेल करते, जॉन्सनचे जेवढे काही प्रोडक्ट्स आहेत, बट मिनिमम 25 to 30 एजच्या मदर्स ज्या आहेत फिमेल, तर त्यांना टार्गेट केल्यानंतर त्यांच्यासाठी हे प्रोडक्ट कसं आहे, त्यांना एक्सपेक्टेशन त्यांचे तेच आहेत की हे प्रोडक्ट माझ्यासाठी नेसेसरी. त्यांचे न्यूबॉर्न बेबीज जे आहेत त्यांची केअर करतात ते, त्यांची ती गरज आहे, आणि त्या केसमध्ये त्यांना त्या टार्गेट मार्केटला मला काय करायचं की ऍक्सेप्टेबल असणारे प्रोडक्ट आणि सर्व्हिसेस प्रोव्हाइड करायचे. ओके ना, जे ती सायकोलॉजिकल ऍक्सेप्टेबिलिटी झाली. सायकोलॉजी काय सांगते की मिनिमम या एजच्या मदर्स असतात, त्यांचे छोटी मुलं असतात, आणि त्या टार्गेट केलेल्या कस्टमरला मी हे जर प्रोव्हाइड करत असेल त्यांच्या ऍज पर देअर नीड्स अगर मे दे रे, तो दॅट इज ऍक्सेप्टेबल. ओके ना, फंक्शनल ऍक्सेप्टेबिलिटी रेफर्स टू द ऑब्जेक्टिव्ह परफॉर्मन्स ऍट्रिब्यूट्स ऑफ अ प्रोडक्ट ऑर सर्व्हिस. आता फंक्शनल ऍक्सेप्टेबिलिटी काय सांगते की त्या प्रोडक्टचे फंक्शन काय आहेत, ते कशासाठी आहेत, बेबी केअर प्रोडक्ट आहेत, तर मग त्याचं ऑब्जेक्ट काय आहे किंवा त्याचं परफॉर्मन्स कसं आहे, त्या ऍट्रिब्यूटचा ते प्रोडक्ट किंवा सर्व्हिस कशा पद्धतीने परफॉर्म करतात, किंवा त्यांचे रिझल्ट कसे आहेत, ते ह्या ऍक्सेप्टेबिलिटीमध्ये काही सगळ्या गोष्टी फंक्शन वगैरे चेक करून, ऍट्रिब्यूट चेक करून तो टार्गेट केलेला कस्टमर ऍक्सेप्ट करेल त्या प्रोडक्टला किंवा सर्व्हिसला. इज दॅट क्लिअर? नेक्स्ट ए जो आहे यामध्ये अफोर्डेबिलिटी. आता एखादा प्रोडक्ट अफोर्डेबल आहे म्हणजे काय की इट रेफर्स टू वेदर कस्टमर्स इन द टार्गेट मार्केट आर इकॉनॉमिकली एबल अँड सायकोलॉजिकली विलिंग टू पे अ प्रोडक्ट प्राइस. सायकोलॉजिकल प्राइसिंग स्ट्रॅटेजी आपण बघितली की नाही, एखादा 1000 चा प्रोडक्ट आहे, तुम्ही काय केलं, त्याची प्राइस कशी ठेवली, 999 rupees. दॅट मीन्स इट इज अ सायकोलॉजिकल प्राइस. आणि अफोर्डेबल असणं म्हणजे काय की ते कस्टमर्स इकॉनॉमिकली एबल आहेत तेवढ्या प्राइसचे प्रोडक्ट परचेस करण्यासाठी. दॅट मीन्स अफोर्डेबल. ऍक्सेप्टेबल म्हणजे काय की ते त्यांची नीड आहे, त्यांच्या एक्सपेक्टेशन आहेत, त्या पद्धतीचे प्रोडक्ट मला मिळाले पाहिजे. बरोबर ना, मदर असतील तर त्या मुलांसाठीचे जे प्रोडक्ट आहेत ते नेसेसरी असतात, ते मिळत असतात. मग ते स्कूलचे प्रोडक्ट असतील की बॅग, स्कूल बॅग आहेत, स्कूलचे शूज आहेत, स्पोर्ट शूज आहेत, हे सगळे त्यांची गरज आहे, त्यांचं एक्सपेक्टेशन आहे, तो टार्गेट मार्केट जो आहे. पण इथे अफोर्डेबल म्हणजे काय की सपोज मिडल क्लासच्या त्या ज्या काही फिमेल्स मी टार्गेट केलेला ग्रुप आहे, त्यांची इकॉनॉमिक कंडिशन कशी आहे, त्यानुसार ते त्यांची ऍबिलिटी चेक केली जाईल. सायकोलॉजिकली ते पे करू शकतात का त्या प्रोडक्टची प्राइस, म्हणजे काय की मिडल क्लास आहे तर माझी सायकोलॉजी कशी असणार की मॅक्झिमम आणि मिनिमम माझं बजेट मी ठरवलेलं असतं आणि त्यानुसार जर ती प्राइस असेल तर मी कदाचित परचेस करेल, म्हणजेच ते माझ्यासाठी अफोर्डेबल असेल. ओके ना, as this definition indicates affordability also has two dimensions, economic affordability and psychological affordability. Economic affordability refers to whether the potential customers in the target market have sufficient economic resources to pay a product price. je potential customers cha hi ithe vichar kela jato, target market je kelela ahe tyamude माझा जो पोटेन्शियल कस्टमर आहे त्यांच्यासाठी सफिशियंट इकॉनॉमिक रिसोर्सेस आहेत का, की ज्यामुळे ते प्रोडक्टचे त्या प्राइस पे करू शकतील, येते ना लक्षात. म्हणजे आपल्याला एक्झिस्टिंग कस्टमरवर सॅटिस्फाईड राहणार नाही होत आपण, आपण काय करणार आहोत की जो पोटेन्शियल कस्टमर त्या मार्केटमध्ये अवेलेबल आहे त्यांच्यासाठी पण ते इकॉनॉमिकली अफोर्डेबल आहेत का त्या प्राइसेस, याचाही विचार केला जातो. सायकोलॉजिकल याच्यामध्ये कस्टमरचा विलिंगनेस चेक केला जातो की कशा पद्धतीने कस्टमरचे परसेप्शन्स आहेत त्या प्रोडक्ट रिलेटेड किंवा सर्व्हिस कडून, कशा पद्धतीने त्यांना तो अंडरस्टँड झालेला आहे, म्हणजे सायकोलॉजी पूर्ण चेक केली जाते आणि त्यानंतर ते त्यांच्यासाठी अफोर्डेबल आहेत का याचा विचार केला जातो. ओके ना, असेसिबल असणं थर्ड ए काय आहे. आपण 5 A's बघणार आहोत की नाही, तर थर्ड ए मध्ये असेसिबिलिटी दिलेली आहे. असेसिबिलिटी विच डिस्क्राइब वेदर कस्टमर कॅन इझिली अक्वायर अँड युज अ प्रोडक्ट ऑर सर्व्हिस. माझ्यासाठी आपण जसं म्हणतो की
ऑनलाइन सर्विस माझ्यासाठी असेसिबल नाही मॅडम. मी खूप रुरल एरिया मध्ये राहतो, माझ्याकडे इंटरनेटचा खूप अभाव आहे. म्हणजे काय की इझिली तुम्ही ती अक्वायर करू शकत नाही ती सर्विस किंवा तो प्रोडक्ट किंवा त्याचं कन्झम्पशन करू शकत नाही. म्हणजे तो माझ्यासाठी असेसिबल नाही. त्यामध्ये दोन पार्ट दिले, दोन डायमेन्शन त्याची परिमाण दिली. असेसिबल का नाहीये तर तो अवेलेबल एक तर होत नाहीये, इंटरनेट अवेलेबल नसणं कन्व्हिनियन्स नाहीये माझ्यासाठी ती सर्विस घेणं. कन्व्हिनियंट प्लेसला मी जर राहत नसेल तर कन्व्हिनियन्स नाहीये आणि अवेलेबल होत नाही. ह्या दोन गोष्टी, दोन डायमेन्शन आहेत असेसिबिलिटी साठी, कारण मी ते अक्वायर करू शकत नाही ती प्रोडक्ट किंवा सर्विस. ओके ना. फोर्थ एज काय सांगतो, अवेलेबिलिटी. आता अवेलेबिलिटी कशी मेजर केली जाते? अवेलेबिलिटी मेजर्स वेदर सेलिंग कंपनी हॅज इनफ ऑफ प्रोडक्ट टू मॅच कस्टमर डिमांड. कस्टमरची डिमांड खूप एक्स्ट्रा आहे बघा, म्हणजे एक्सेसिव्ह आहे असं आपण म्हणू शकतो. आता सध्याचं जर एक्झाम्पल तुम्हाला सांगितलं की सॅनिटायझरचा प्रोडक्ट आहे, त्याची डिमांड किती आहे, खूप एक्सेसिव्ह आहे. प्रत्येक घराघरात तुमच्या प्रत्येकाच्या बागेमध्ये, तुम्ही बाहेर कामावर जात असाल, प्रत्येकाच्या जवळ पर्समध्ये, वॉलेटमध्ये तुम्ही छोट्या छोट्या पॅकमध्ये का असे ना, ते छोटे पॅक पण सॅनिटायझरच्या बॉटल्स आपण वापरतो. म्हणजे काय झालं की कंपनीला त्या पद्धतीने काय करायचं आहे की अवेलेबल करायचंय तो प्रोडक्ट. म्हणजे काय की सेलिंग कंपनीज ज्या आहेत त्यांनी जर आज पर कस्टमर डिमांड तो अवेलेबल केला नाही तर अवेलेबिलिटी नाही असं आपण म्हणतो. त्या प्रोडक्टची कमी आहे मार्केटमध्ये. डेटॉलचा प्रोडक्ट पण बघा, हल्ली मिळत नाहीये. डेटॉलची डिमांड पण खूप आहे. मग अशा केसमध्ये अवेलेबिलिटी हा पार्ट आहे. कन्व्हिनियन्स रेफर्स टू हाऊ इझी इट इज फॉर पोटेन्शियल कस्टमर्स टू अक्वायर अ प्रोडक्ट ऑर सर्व्हिस. जो काही आपला नवीन ऍड होणारा पोटेन्शियल कस्टमर आहे त्याच्यासाठी सुद्धा अक्वायर करण्यासाठी तो कन्व्हिनियन्स आहे का, तो प्रोडक्ट अवेलेबल होऊ शकतो का. आता जसं मी तुम्हाला सांगितलं की ऑनलाईन लर्निंग प्रोसेस किंवा ऑनलाईन टीचिंग प्रोसेस ही जी काही सर्व्हिस आहे तर ही पोटेन्शियल कस्टमर साठी अक्वायर करू शकतात का. म्हणजे जे काही नवीन येणारी जनरेशन आहे पुढची, तर त्यांच्यासाठी कशी इझिली आपल्याला अवेलेबल करता येईल ही सर्व्हिस. आता तुम्हाला खूप प्रॉब्लेम फेस करावे लागतात, पण कंपनीने काय केलं की त्या पद्धतीचं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप केलं तर कदाचित ती पॉसिबिलिटी आहे, तुम्ही ती सर्व्हिस अवेलेबल करू शकता, इझिली अक्वायर करू शकता. इन फ्युचर जे काही ऍड होणारे कस्टमर्स आहेत किंवा ऍड होणारे स्टुडंट्स आहेत, येते ना लक्षात. म्हणजे यामध्ये त्यांनी काय सांगितलंय की कोका कोलाचे जे चेअरपर्सन आहे, चेअरमन, कॅप्चर द इसेन्स ऑफ असेसिबिलिटी वेन ही सेड इन 1923 दॅट कोका कोला शुड ऑलवेज बी विदिन अन आर्म्स लेंथ ऑफ डिझायर. म्हणजे कोका कोला सारखे जे प्रोडक्ट आहेत ते कुठेही कुठल्याही प्लेसला तुम्हाला अवेलेबल करून दिले. अवेलेबिलिटी त्याची खूप असल्यामुळे ते पॉप्युलर आहेत किंवा त्याची डिमांड आहे, इझिली तुम्ही ते अक्वायर करू शकता. ओके ना. अवेअरनेस आहे. आता फिफ्थ ए कुठला आहे तर फायनल कंपोनंट ऑफ 5A मॉडेल इज अवेअरनेस. अवेअरनेस विच रेफर्स टू वेदर कस्टमर्स आर ऍडिक्वेटली इन्फॉर्म अबाउट प्रोडक्ट ऍट्रिब्यूट्स अँड बेनिफिट्स इन द वे दॅट पर्स्युअर्स पोटेन्शियल बायर्स टू गिव्ह द प्रोडक्ट ट्राय अँड रिमाइंड्स एक्झिस्टिंग युजर्स व्हाय दे शुड कंटिन्यू टू परचेस अ प्रोडक्ट. म्हणजे काय की इथे त्यांनी काही डायमेन्शन मेन्शन केले. बघा, अवेअरनेस असणं, त्या प्रोडक्टचे ऍट्रिब्युट्स माहिती असणं. बऱ्याचदा आपण मार्केटमध्ये असं करतो का की ब्लँक आहोत, आपल्याला त्या प्रोडक्टचे काहीच फीचर्स माहिती नाहीत आणि तरीही परचेस केला, असं कधी होतं का? मोस्ट ऑफ द टाइम आपण अगोदर ऍडव्हर्टायझिंग पाहिलेली असते, त्या प्रोडक्ट बद्दल अवेअरनेस आपल्याला आलेलं असतं, त्याचे फीचर्स माहिती असतात, बेनिफिट्स माहिती असतात आणि त्यामुळे आपण ते बाईंग करतो. मग त्यावेळेस बायरला रिमाइंड करत जाणे, एक्झिस्टिंग युजर्स जे आहेत त्या प्रोडक्टचे त्यांना ते फीचर्स रिमाइंड करत जाणं, म्हणजे त्यांना त्याचं अवेअरनेस आणणं. सपोज कधी कधी आपण काय करतो की एखाद्या प्रोडक्ट मध्ये काही ऍडिशनल फीचर्स ऍड केले जातात, मग त्याचं पुन्हा अवेअरनेस देणं नेसेसरी आहे. एखाद्या सर्व्हिस मध्ये तुम्ही एखादी फॅसिलिटी आणखी ऍड केली तर त्याचं रिमाइंडर आपण ऍडव्हर्टायझिंगच्या थ्रू काय करतो, कम्युनिकेट करत जातो कस्टमर सोबत, ज्यामुळे कस्टमर रेग्युलरली काय राहतो
की अवेअर राहतो आणि त्याचं नॉलेज त्या प्रॉडक्टचं किंवा ब्रँडचं अवेअरनेस त्याला येतं. म्हणून त्यांनी सांगितलं की बेसिक आयडिया हिअर इज दॅट मोस्ट पोटेन्शियल कस्टमर्स विल नॉट बाय अनलेस दे हॅव अ पॉझिटिव्ह परसेप्शन ऑफ दॅट ब्रँड. म्हणजे जेव्हा अवेअरनेस येतं तेव्हा असं आपण अंडरस्टँड केलेलं आहे की त्या कस्टमरचे काही पॉझिटिव्ह परसेप्शन तयार झाले, म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना समज आहे माझा की हे जे काही दाखवतायत ऍडव्हर्टायझिंग करतायत प्रोडक्ट रिलेटेड फीचर्स दाखवतात तर ते सगळे कसे आहेत की त्यामुळे मला पॉझिटिव्ह माझं ओपिनियन तयार झालं त्या प्रोडक्ट बद्दल, पॉझिटिव्ह अवेअरनेस मला आलेलं आहे, पॉझिटिव्ह ऍडिक्युएट इन्फॉर्मेशन मी मिळवलेली असेल आणि त्यामुळे त्या प्रोडक्ट किंवा सर्व्हिसला मी डिमांड करेल. दॅट इज कॉल्ड अवेअरनेस. ओके ना, इथपर्यंत समजलं? कोणाला काही शंका असेल तर मला प्लीज विचारत चला. आपल्या चॅनलवर तर सगळे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. बरेचसे व्हिडिओ टाइम लिमिट्समुळे 45 मिनिट्स पेक्षा जे जास्तीचे आहेत ते प्ले झालेले नसतील तर कृपया चॅनलवर जाऊन तुम्ही ते बघायचे आहेत. तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघायला मिळेल. नोट्स बाकी तुम्ही रेग्युलर काढत जायचंय कारण आपले वीकली 4 लेक्चर्स असतात आणि त्यामध्ये भरपूर सिलॅबस होतो. आपला 50% सिलॅबस थर्सडे पर्यंत कम्प्लीट करण्याचा आपला प्रयत्न असणार आहे. त्यामुळे तुम्ही माझ्यासोबत चला, मागे पडू नका. प्राइसिंग स्ट्रॅटेजीज असतील, प्राइसिंग जे काही ऑब्जेक्टिव्ज असतील ते आपण आता स्टडी केलेत. आता आपल्याला ऍक्च्युली मार्केटमध्ये जेव्हा सेलिंग केलं जातं तेव्हा आपल्याला काही चॅनल्सचा वापर करावा लागतो. ज्या चॅनल्सच्या थ्रू आपण काय करतो की आपण ते प्रोडक्ट्स किंवा सर्व्हिसेस सेल करतो. मग आता इथे त्यांनी सांगितलंय की त्या चॅनलच्या लेवल्स कुठल्या असतील, कशा पद्धतीचे ते चॅनल्स असतील. पहिला जो चॅनल त्यांनी डिस्ट्रीब्युशनचा सांगितला आहे की डिस्ट्रीब्युशनसाठी ज्या इंटरमिडिएरीज म्हणजे मिडल पर्सन्स आपण यूज करतो ते कशा पद्धतीने त्यांच्या ऍक्टिव्हिटी परफॉर्म करतात. आता झिरो लेवल चॅनल मध्ये काय आहे बघा, इट इज कॉमनली नोन ऍज डायरेक्ट मार्केटिंग चॅनल, हॅज नो इंटरमिडिएरी लेवल्स. इथे तुम्हाला एजंट्स, ब्रोकर्स कोणी असणार नाही, त्यामुळे याला झिरो लेवल मार्केटिंग चॅनल म्हणतात. म्हणजे डायरेक्टली जो मॅन्युफॅक्चरर आहे तो मार्केटमध्ये काय करेल, सेलिंग करेल. म्हणून हा शॉर्टेस्ट चॅनल आहे झिरो लेवल चॅनल. देर इज नो मिडल मॅन बिटवीन द मॅन्युफॅक्चरर अँड द कन्झ्युमर. जे मिडल मॅन हा पर्सन आहे, एजंट असणार नाही इथे. So the manufacturer sells directly to the consumers. He can appoint his own salesman. He can also have his own retail shops. Manufacturer che swatache own shops asil and he can sell his product at centrally located place. Manje bazaracha madhyavarti thikani asha ki place astat ki jithe swata manufacturer kay kartat tyanche product सेल करतात. म्हणजे इथं कोणा कुठल्याही एजंटचा वापर केला जात नाही. दॅट इज कॉल्ड झिरो लेवल चॅनल. So see the this diagram. Manufacturer sell his product directly to the consumer. No intermediary is used in this level channel. आता पुढचा जो चॅनल तुम्हाला दिलेला आहे वन लेवल चॅनल. See this diagram. Manufacturer, retailer and consumer. Who is the intermediary in this diagram? The retailer. Retailer is the intermediary. So one intermediary can use at that time it is called a one level channel. Okay, one level channel contains one selling intermediary and they purchase in stores like cooperative stores, departmental stores, multiple stores. Acha koi prakar tumhi baghtay ki mi ekada departmental stores la down purchasing kela, multiple stores la down purchase kela. Te je koni retailers ahet tyancha through manufacturer kay karta tyanche products sell karta. They also purchase in large quantity from the manufacturer. Therefore, they get the benefit of large scale purchases. And large quantity मध्ये manufacturer कडून घेतल्यामुळे काय होतं की large scale purchasing सुद्धा होतं. म्हणजे जे customers आहेत ते तेवढ्याच पद्धतीने purchase करतात. This channel is used in case of consumers goods. लाईक क्लोथ, ऍग्रिकल्चरल गुड्स, म्हणजे ते काही डायरेक्टली मॅन्युफॅक्चरच्या थ्रू सेल केले जात नाही, ते काय करतात रिटेलर्स कडे देतात. रिटेलर्स म्हणजे कोण असतात सांगा मला, तुमच्या आजूबाजूला जे छोटे मोठे दुकानदार आहेत ते काय करतात लार्ज क्वांटिटी मध्ये ते प्रोडक्ट्स परचेस करतात आणि फायनल कस्टमरला ते सेल केले जातात.
त्यामध्ये टीव्ही रेफ्रिजरेटर्स आहेत, जसं की कंपनी कडून ते घेतात बघा. आता तुमच्या इथे खेड मध्ये पण टीव्ही किंवा रेफ्रिजरेटर घेण्यासाठी तुम्ही रिटेलर्स कडे जाता. आणि मग यामध्ये काय केलं जातं, दिस चॅनल ऑफर्स मेनी बेनिफिट्स टू मॅन्युफॅक्चरर कन्झ्युमर्स अँड रिटेलर्स ऑल्सो. म्हणजे वन लेवल चॅनल जो आहे त्यामध्ये सगळ्यांनाच बेनिफिट्स मिळतात, कारण की ऍट अ टाइम जास्त क्वांटिटी मध्ये प्रोडक्ट सेल केला जातो मॅन्युफॅक्चरर्सच्या थ्रू, किंवा रिटेलर्स पण त्यामध्ये खूप प्रॉफिट मिळू शकतात. यामध्ये काय सांगितलंय, दिस इज बिकॉज द होलसेलर इज रिमोट फ्रॉम द प्रोसेस ऑफ डिस्ट्रीब्युशन. वी कॅन रिमूव्ह द होलसेलर बट वी कॅनॉट रिमूव्ह हिज फंक्शन्स. हिज फंक्शन्स आर परफॉर्म बाय द मॅन्युफॅक्चरर. ऍक्च्युअली त्या चॅनलची लेवल कशी आहे बघा, सिक्वेन्स कसा असतो की मॅन्युफॅक्चरर, होलसेलर, रिटेलर आणि नंतर कन्झ्युमर. पण इथे ऍक्च्युअली काय केलं, वन लेवल चॅनल मध्ये होलसेलर हा पार्ट कॅन्सल केला, जो की बिग क्वांटिटी मध्ये काय करतो, प्रोडक्ट परचेस करतो, स्टोअर करून ठेवतो आणि ऍज पर रिटेलर्स डिमांड काय करतो, तो सप्लाय करत जातो. पण इथे होलसेलर जरी कॅन्सल केलेला असेल वन लेवल चॅनल मध्ये, तरी ते जे फंक्शन्स आहेत होलसेलरचे की स्टोरिंग करणं किंवा ऍज पर डिमांड मार्केटच्या डिमांड नुसार सप्लाय करणं, हे सगळं काम कोण करतं, स्वतः मॅन्युफॅक्चरर्स करतात. ओके ना. टू लेवल चॅनल मध्ये बाकी तुम्हाला होलसेलर दिसेल. ही जी इंटरमिडिएरी आहे, म्हणजे दोन इंटरमिडिएरीज वापरले तिथे, सो इट इज कॉल्ड टू लेवल चॅनल. आणि हा खूप ट्रॅडिशनल चॅनल आहे बघा. ह्या पद्धतीचं सेलिंग खूप दिवसांपासून आपण करतो, अशा पद्धतीने डिस्ट्रीब्युट केले जातात गुड्स किंवा सर्व्हिसेस. आता त्यामध्ये सोप्स आहेत, कॉस्मेटिक्स आहेत, अशा पद्धतीचे प्रोडक्ट जे आहेत ते होलसेलर नंतर रिटेलर नंतर कन्झ्युमर अशा पद्धतीने येतात. सो डिस्ट्रीब्युशन ऑफ ड्रग्स फार्मास्युटिकल्स इन द युरोप अँड युनायटेड किंगडम इज टिपिकल एक्झाम्पल ऑफ सच अरेंजमेंट. म्हणजे अगदी युके मध्ये सुद्धा अशा पद्धतीची अरेंजमेंट, फार्मास्युटिकलचे जे काही प्रोडक्ट्स आहेत, ड्रग्ज आहेत, तर ते ह्याच पद्धतीने सेल केले जातात. यामध्ये टू लेवल चॅनल मध्ये काय असतं की मॅन्युफॅक्चरिंग करणारा जो आहे तो पहिल्यांदा होलसेलरला सेल करेल, नंतर रिटेलरला, नंतर फायनल कन्झ्युमरला. खूप इझी, खूप सिंपल आणि खूप साधं आहे, त्यामुळे फार एनर्जी तुम्हाला यामध्ये घालवणार नाही, कारण की आपल्याला अजून खूप सारा सिलेबस स्टडी करायचा आहे. नाही समजलं तर मात्र तुम्ही मला 100% विचारा, पुन्हा एकदा रिपीट करेन. ओके, थ्री लेवल चॅनल्स काय आहे बघा, होलसेलर, रिटेलर अँड जॉबर इन द पोल्ट्री इंडस्ट्री प्रोडक्ट्स लाईक मटन, चिकन, एग्स एक्सेट्रा आर फर्स्ट सोल्ड टू होलसेलर्स. ही देन सेल्स इट टू जॉबर्स हू सेल टू स्मॉल अँड अनऑर्गनाइज रिटेलर्स. म्हणजे आता तुम्ही चिकन, मटन किंवा एग्ज जे काही घेता की नाही, त्यामध्ये थ्री लेवल चॅनल्स त्यांनी जॉबर हा एक पार्ट दिला आहे. की जसं हे बघा, मॅन्युफॅक्चरर, होलसेलर, जॉबर, रिटेलर अँड कन्झ्युमर, म्हणजे ऍक्च्युली त्या पर्टिक्युलर एरियासाठी त्यांनी जॉबर हा एक मिडल इंटरमिडिएरी वापरलेला आहे. त्यामध्ये त्यांनी सांगितलं, इट इज टू बी नोटेड दॅट द लेवल ऑफ डिस्ट्रीब्युशन व्हॅरी फ्रॉम इंडस्ट्री टू इंडस्ट्री अँड कंट्री टू कंट्री. म्हणजे ही काही डिस्ट्रीब्युशन जी लेवल आहे, तर थ्री लेवल चॅनल जो आहे तो प्रत्येक कंट्री वाईज डिफरंट डिफरंट आहे. इन जपान फूड डिस्ट्रीब्युशन सिस्टीम युजली मेन ऑल एज मेनी एज 5 or 6 लेवल्स, वाईल रेस्ट ऑफ द वर्ल्ड रिलाय ऑन 2 or 3 लेवल डिस्ट्रीब्युशन नेटवर्क. म्हणजे प्रत्येक कंट्रीचे काही रुल्स, रेग्युलेशन्स आहेत किंवा सोशल नॉर्म्स आहेत, त्या पद्धतीने ती सिस्टीम चालते. आपल्याकडे कधी कधी त्यांनी सांगितलं की जपानची जी फूड डिस्ट्रीब्युशन सिस्टीम आहे त्यामध्ये कधी कधी 5 up to 6 लेवल्स चॅनल सुद्धा वापरले जातात. पण आपल्याकडे जनरली मोस्ट ऑफ द टाइम कुठली सिस्टीम वापरली जाते डिस्ट्रीब्युशन नेटवर्क कसं असेल, तर 2 up to 3 लेवल्स मॅक्झिमम. ओके ना. म्हणजे ह्या पद्धतीने चिकन, मटनचे प्रोडक्ट्स किंवा एग सारखे प्रोडक्ट्स तुम्हाला थ्री लेवल चॅनल्सने वापरले जाते. ही एक इंटरमिडिएरी, लक्षात ठेवा जॉबवर. आता आपल्याला प्रमोशन मिक्स हा पार्ट आपण बघणार आहोत की प्रमोशन मिक्स म्हणजे काय. जसं प्रोडक्ट मिक्स पाहिलं, लेवल ऑफ प्रोडक्ट पाहिलं, सेम तुम्हाला इथे प्रमोशन इज वन ऑफ द एलिमेंट ऑफ मार्केटिंग मिक्स. मार्केटिंग मिक्स स्टडी करतोय की नाही. इट इज यूज टू इन्फॉर्म, पर्स्यूड अँड रिमाइंड पीपल अबाउट इट्स प्रोडक्ट. म्हणजे एक प्रकारे तुम्ही ऍडव्हर्टायझिंग करताय, इन्फॉर्म करताय कस्टमरला
की पीपल्स जे काही कस्टमर जे आहेत त्यांना त्या प्रोडक्ट्स बद्दल रिमाइंडर देणं. रिमाइंडर कधी दिलं जातं? जेव्हा आपण ऍडव्हर्टायझिंग करणार आहोत, ऍडव्हर्टायझिंगच्या थ्रू. जसं मी सांगितलं की तुम्ही ऍडव्हर्टायझिंगला फ्रिक्वेन्सी देत राहता कंटिन्युअस. प्रमोशन्स देणं म्हणजे काय? की आता सपोज तुम्ही हाऊस वाईफला टार्गेट केलेलं आहे, हाऊस वाईफ हा तुमचा टार्गेट कस्टमर आहे. हाऊस वाईफला तुम्ही कुठले प्रोडक्ट सेल करताय? जसं मी सुरुवातीलाच सांगितलं की त्यांच्यासाठी नेसेसरी प्रोडक्ट कुठले आहेत, वॉशिंग रिलेटेड असतील, किंवा अगदी तुम्ही विम्बरचं एक्झाम्पल घेऊ शकता. विम्बर सोप आहे, विम्बर सोप तुम्हाला सेल करायचा हाऊस वाईफ साठी. हाऊस वाईफला ते इन्फॉर्म कसं करणार तुम्ही, रिमाइंड कसं करणार? तर हाऊस वाईफ मोस्टली कुठल्या चॅनलला जास्त बघतात किंवा कुठल्या मीडियाशी त्या कनेक्टेड आहेत, तर त्या मोस्टली काय बघतात की सिरियल्स आहेत. मग आता टीव्ही चॅनल हा त्यांचा सगळ्यात जवळचा विषय असतो. मग त्यावर सिरियल्स ते कुठल्या चॅनलच्या थ्रू, कुठल्या सिरियल सध्या पॉप्युलर आहेत, मग त्या सिरियलच्या मध्ये मध्ये ज्या ऍडव्हर्टाईज येतात बघा, त्यामध्ये फ्रिक्वेन्सी म्हणजे रेग्युलर ते ऍडव्हर्टाईज रिपीट अगेन रिपीट अगेन. त्यामुळे इन्फॉर्मेशन इथे मिळणार आहे. ओके ना? प्रमोशन इज यूज टू इन्फ्लुएन्स द फिलिंग्स, बिलीफ्स अँड बिहेवियर ऑफ द कस्टमर. प्रमोशनमुळे काय काय होतं? तर तुमच्या फिलिंग्सवर त्याचा इम्पॅक्ट होतो, तुमच्या बिलीफ्स जे आहेत, तुम्ही कशावर ट्रस्ट करताय, तुमचं बिहेवियर कसं बनतं कस्टमरचं. की सपोज एखादी ऍडव्हर्टाईज काही लोकांना खूप वेळेस पाहिली की नक्की काय, एकदा परचेस तरी करून बघूया, अशा पद्धतीचं बिहेवियर तयार होतं. काही कस्टमर असा आहे की तो रेग्युलर तुम्ही जर फ्रिक्वेन्सी देत गेलात, इन्फॉर्म करत गेलात, तर कधी कधी त्याला इरिटेट होण्याची पण शक्यता आहे. म्हणजे दोन्ही चान्सेस आहेत, इथे ऍडव्हान्टेज पण आहेत आणि डिसएडव्हान्टेज पण. ऍक्च्युली आपण इथे ऍडव्हान्टेज बघतो बघा, तर त्याच्या बिहेवियरवर इम्पॅक्ट करायचा, फिलिंग्सवर इम्पॅक्ट करायचा. इट कम्युनिकेट्स इन्फॉर्मेशन अबाउट द कंपनी अँड इट्स प्रोडक्ट्स. त्याच्या थ्रू तुम्ही कुठली इन्फॉर्मेशन देता त्या ऍडव्हर्टायझिंगच्या थ्रू, तर इथे तुम्ही काय करता, कंपनी रिलेटेड इन्फॉर्मेशन देता. तुमची कंपनी कुठल्या टाईपची आहे, नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन आहे का, एनजीओ मध्ये तुम्ही काम करता का, कोण स्पॉन्सर्स कोण आहे त्या प्रोडक्टला, किंवा ब्रँड अम्बेसिडर्स कोण आहे. जसं की आपण बऱ्याचदा ऍडव्हर्टाईज मध्ये आता अमिताभ बच्चन बऱ्याच याच्यामध्ये दिसतात, मग ते सुपरस्टार आहेत किंवा त्यांना खूप जास्त कस्टमर काय करतो, लाईक करतो. मग ते जर त्या कंपनीचे ब्रँड अम्बेसिडर आहेत किंवा ते जर त्याचं मार्केटिंग करतात किंवा ऍडव्हर्टायझिंग करतात, तर ऑब्व्हियसली आपल्या इथे कम्युनिकेशन कसं होतं की इफेक्टिव्ह होतं. आणि त्यामुळे कदाचित त्यांच्या फिलिंग्स आपण इथे वापर केला. टार्गेट कस्टमरच्या फिलिंग्स काय आहेत, ते कोणाला लाईक करतात, ते कोणाला ट्रस्ट करतात, बिलीफ्स काय आहेत त्यांचे, आणि त्या पद्धतीने आपण त्यांचं बिहेवियर रेडी करतो. म्हणजे ह्यामध्ये सांगितलं, इट मोटिवेट्स द प्रॉस्पेक्टिव्ह कस्टमर टू बिकम अ रिअल कस्टमर. प्रॉस्पेक्टिव्ह कस्टमर दॅट मीन्स दॅट इज टार्गेटेड कस्टमर्स, अँड यू हॅव टू कन्वर्ट देम टू रिअल कस्टमर्स बिकॉज ऑफ दॅट प्रमोशन मिक्स. म्हणजे इथे काय झालं की तुम्ही तुमचे प्रमोशन्स असे दिले की ते रिअल कस्टमर्स झाले, म्हणजे एक्झॅक्टली ते बाईंग प्रोसेस मध्ये इन्वॉल्व्ह झाले किंवा ते त्या पद्धतीने परचेसिंग करायला लागले. प्रमोशन इज अ मस्ट इन टुडेज कॉम्पिटिटिव्ह वर्ल्ड. कॉम्पिटिशन खूप आहे बघा. रोजच्या रोज तुमच्या समोर जे काही प्रेझेंटेशन केलं जातं, बरोबर ना, तर त्या प्रेझेंटेशनच्या थ्रू प्रत्येक जण माझा प्रोडक्ट कसं बेस्ट आहे हे सांगण्याचा प्रयत्न करतो. आणि मग तुम्हाला त्या कॉम्पिटिशन मध्ये टिकायचं असेल तर प्रमोशन देणं खूप गरजेचं आहे. रेग्युलर कस्टमरच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहायचं असेल, तुम्हाला त्याला तुमच्या प्रोडक्ट किंवा कंपनीची माहिती द्यायची असेल, इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करणी आहे, तो म्हणजे नेसेसरी की प्रमोशन देणं. अदरवाइज मेरा प्रोडक्ट कोई देखेगा भी नहीं, कोई परचेस नहीं करेगा, क्योंकि हम लोग देखे, हमने कभी उसकी एडवर्टाइजिंग नहीं देखी, उसके बारे में कोई जानकारी ही नहीं, तो क्यों हम परचेस करेंगे. इज दैट क्लियर? सो इट इन्क्लूड्स कस्टमर्स, प्रॉस्पेक्टिव कस्टमर्स एंड द जनरल पब्लिक ऑल्सो. प्रमोशन टूल्स इन्क्लूड एडवर्टाइजिंग, पब्लिसिटी, पर्सनल सेलिंग, सेल्स प्रमोशन एक्सेट्रा, एंड प्रमोशन मैनेजमेंट इज ऑल्सो कॉल्ड प्रमोशन मिक्स. तो यहाँ पे क्या देखना है एक्चुअली कि प्रमोशंस किस तरह से दिए जाते हैं, पब्लिसिटी कैसे कर सकते. किसी भी चीज की पब्लिसिटी करने तो हम लोग क्या करेंगे, जैसे कि हम लोगों को बहुत आदत रहती है कि किसी भी हालत में मुझे तो ग्रीनिज बुक में मेरा नाम आना चाहिए. तो कुछ लोग पॉजिटिव थिंग्स रखने वाले जो लोग है वो पॉजिटिव एक्टिविटीज करेंगे, निगेटिव थिंग्स रखने वाले निगेटिव पब्लिसिटी करेंगे, बराबर है ना. तो यहाँ पे पर्सनल सेलिंग भी करना, ये भी एक प्रमोशन का क्या है, पार्ट है.
अगर हमें किसी चीज को प्रमोशन देना है तो पर्सनल सेलिंग करो, जिसके थ्रू आप इंफॉर्मेशन दे सकते हो, सेल्स प्रमोशंस दे सकते हैं आप लोग यहाँ पे। जैसे प्रमोशन मैनेजमेंट किस तरह से करना है, ये भी प्रमोशन मिक्स में आता है, इट इज ऑल्सो कॉल्ड प्रमोशन मिक्स। मोस्ट इम्पॉर्टेंट फंक्शन ऑफ प्रमोशन मैनेजमेंट इज मेंटेनिंग फ्रेंडली रिलेशनशिप विद द पब्लिक। अभी फ्रेंडली रिलेशनशिप बनाने तो किस तरह से बनाई जा सकती, मुझे लगता है कि मेरे स्टूडेंट के साथ में जो भी टीचिंग करूंगी वो बहुत फ्रेंडली होनी चाहिए, सिंपल होनी चाहिए, जिसकी वजह से वो लोगों को जो भी मैं सिखाऊंगी वो अंडरस्टैंड हो सकता है। अगर बहुत तो मैंने आपको फ्रस्ट्रेट किया या बहुत ऐसे वर्ड्स यूज किए जिसकी वजह से आपको अंडरस्टैंड ही नहीं हो रहा है वो सब्जेक्ट, तो शायद यहाँ पे जो भी मुझे मेरा जो ऑब्जेक्ट है कि रिजल्ट अच्छा होना चाहिए, मार्केटिंग का अपडेट नॉलेज होना चाहिए, तो वो पॉसिबल नहीं अचीव करना। तो यहाँ पे मुझे नेसेसरी थिंग क्या है कि फ्रेंडली रिलेशनशिप पहले बनानी। प्रमोशनल मैनेजमेंट वही करता है, ओनली इंफॉर्मेशन प्रोवाइड नहीं करता है, उसका एक ही फंक्शन नहीं है, तो उसके अंदर वो क्या करेगा, मेंटेन करेगा रिलेशनशिप, जिसकी वजह से वो पब्लिक अवेयर हो जाएगी, अट्रैक्ट हो जाएगी और आपका सेलिंग बढ़ जाएगा, इंक्रीज हो जाएगा। द कंपनी मस्ट ऑल्सो सॉल्व द कंप्लेंट्स ऑफ द कस्टमर्स क्विकली। कंपनी को क्या करना है कि जैसे कि आप लोगों को नेक्स्ट ईयर में है एक सब्जेक्ट सर्विस मार्केटिंग, तो इसमें सर्विसेज जितने आप प्रोवाइड करने वाले हो, कंपनी जितनी भी एक्टिविटीज करती है, मोबाइल सर्विस या बहुत सारे सर्विसेज आप लोग रेगुलर लेते हो, तो उसके अंदर जितने सारे कंप्लेंट्स आते हैं तो उनको सॉल्व करना, ये मेरी जिम्मेदारी है। कस्टमर को क्विकली रिस्पॉन्स देना, दैट इज वेरी इंपॉर्टेंट रोल। इट मस्ट ऑल्सो एक्सेप्ट सजेशंस फ्रॉम द कस्टमर्स। बहुत बार ऐसे होता है कि हम लोगों को अगर किसी ने सजेशन दिए ना तो बिल्कुल पसंद नहीं आता। किसी ने आपको बताया कि ये ड्रेस मत पहनते जाओ, ये आपको अच्छी नहीं लगती, तो आप क्या सोचोगे कि ये मुझे राय देने वाला ये कौन होता है, मुझे पसंद है। लेकिन ऐसी मेंटेलिटी आपको बिजनेस में नहीं रखनी है। तो यहाँ पे कस्टमर किंग है मार्केट का, तो उसके बारे में, उसके सजेशंस के बारे में हमें एक्सेप्टेंस रखना है। बहुत बार वो जो सजेशंस देता है तो उसमें से कुछ सजेशंस एक्सेप्ट भी करने पड़ते हैं। कभी कभी कस्टमर कहते हैं ना कि हमें ये सोप इस कलर में नहीं चाहिए, हमें इस शेप में नहीं चाहिए। अभी बहुत बार तो जो कॉलेज स्टूडेंट है, आपकी जो जनरेशन है, उनको तो हार्ड शेप का, हर चीज हार्ड शेप की चाहिए। आपका हार्ट बहुत कमजोर है, जब भी किसी चीज को देखता है वो धड़कने के लिए स्टार्ट हो जाता है। तो ऐसे हालात में अगर आप सजेस्ट करते हो किसी कंपनी को कि यार ये पेन में तो कुछ गड़बड़ है, पेन का साइज शेप बदल दो, तो कभी कभार वो टारगेट कस्टमर के जो भी सजेशन है वो एक्सेप्ट कर लेते हैं, आपको अवेलेबल कर देते हैं उस टाइप के प्रोडक्ट्स। दैट इज कॉल्ड प्रमोशन मैनेजमेंट। ओके, all this will increase the goodwill of the company without any extra cost. Promotion management is required for the customers and for the general public. So, ye sab ke liye zaruri hai, public ke liye, ki goodwill milna chahiye company ko. Ek baar company aapki famous ho jaye na, jaise ki bahut baar log kya karte hai, social work mein bhi unka jo participation hai wo dikhate hai ki aapki company NGO ke through bhi kaam karti hai, kuch social इश्यूज भी उसने सॉल्व किए, तो फिर शायद क्या होता है, पब्लिसिटी होती है आपकी। और ऐसी कंपनी अगर मार्केट में कोई प्रोडक्ट लेके आती है, सर्विसेज प्रोवाइड करती है, तो ऑब्वियसली आपका कस्टमर इंप्रेस हो चुका है, तो वो आपको लाइक करेगा, डिमांड करेगा, तो यहाँ पे आपका सेलिंग प्रोसेस जो है वो इजी हो जाएगा। इज दैट क्लियर? सो लेट अस सी द डेफिनेशन ऑफ प्रमोशन मिक्स। डेफिनेशन में उन्होंने बताया, नीचे डेफिनेशन दी है वो देखते हैं। स्किनर, ऑथर कौन है, स्किनर, एस स्किनर, वो कहता है प्रमोशन रेफर टू एनी कम्युनिकेशंस एक्टिवली यूज टू इन्फॉर्म परस्यूड एंड रिमाइंड द टारगेट मार्केट अबाउट एन ऑर्गेनाइजेशन, इट्स प्रोडक्ट्स एंड इट्स एक्टिविटीज। प्रमोशन रेफर क्या करता है, प्रमोशन रेफर टू एनी कम्युनिकेशन एक्टिवली यूज टू इन्फॉर्म, कौन कम्युनिकेशन के अंदर कौन सी एक्टिविटीज की जाएगी, तो इन्फॉर्म किया जाएगा, परस्यू किया जाएगा, रिमाइंड किया जाएगा टारगेट मार्केट को अबाउट एन ऑर्गेनाइजेशन, इट्स प्रोडक्ट्स एंड
इट्स एक्टिविटीज. तो एक्चुअली कंपनी क्या करने वाली है आगे, फ्यूचर में क्या करेगी आपके लिए, उसका रोल क्या होगा, कस्टमर के लिए किस तरह के प्रोडक्ट्स वो अवेलेबल कर सकते हैं, कौन सी सर्विसेज उनकी है, इसकी जानकारी जब भी कंपनी देगी उसके लिए उसे कम्युनिकेशन करना पड़ेगा, दैट इज कॉल्ड प्रमोशन. समझला इतपर्यंत? अपन आज इथेच थांबूया. आई थिंक अपन प्रमोशन मिक्स हा पार्ट पुढच्या लेक्चरला स्टार्ट करूया. आजच्यासाठी इथपर्यंत सफिशियंट आहे. आपण थर्सडे पर्यंत हा सेकंड युनिट संपवण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्या पद्धतीने तुम्हीही असाइनमेंट कम्प्लीट करत चला. पुन्हा पुन्हा मी सांगेन, कारण मी गणपतीच्या वॅकेशन नंतर तुमच्या नोट्स असाइनमेंट कम्प्लीट नसतील तर मी थर्ड युनिट लवकर स्टार्ट करणार नाही. ओके ना? त्यामुळे अटेंड करा लेक्चर. ज्यांचे अटेंडन्स कमी असेल त्याचाही इम्पॅक्ट तुम्हाला रिझल्ट वर जाणवणार आहे. बघा, आता काही उशिरा लोक ऍड झाले असतील तर त्यांनी सुद्धा जे अगोदर झालेले व्हिडिओज आहेत ते चॅनल वर पाहायचे आहेत. काही शंका असतील तर पर्सनली मला कॉन्टॅक्ट करायचा आहे. सो इथे थांबतोय आपण. थँक्यू सो मच.